किरण बाकाले जे पोलीस निरीक्षक आहे त्यांनी जे मराठा समाजाबद्दल मागे वक्तव्य केलं त्या गोष्टीला आता 3 महिने झाले. त्यांनी जिल्हा सत्र न्यायालयात आणि औरंगाबाद हायकोर्टामध्ये अपील केलं, ते दोन्ही ठिकाणी अपील फेटाळलं गेलं, परंतु आजपर्यंत त्यांना बरतर्फी केले नाही आणि त्यांना अटकही केली नाही. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्यांना अटक करून मग बरतर्फ करण्यात यावं यासाठी ग्रामीण भागामध्ये 3 महिने झाले तरी त्यांना अटक न झाल्यामुळे समाजाच्या आणि समाजावर व इतर समाजाच्या जे भावना दुखवलेल्या आहेत, किरण बाकालेंनी जे काही अक्षर अर्थ जे विधान केलं त्याच्याबद्दल फक्त मराठा समाजच नाही इतर समाजाच्या देखील भावना दुखावलेल्या आहेत. म्हणून आमची मागणी होती एस पी साहेबांना की व आपण त्वरित त्यांना अटक करून बरतर्फ करावं, अन्यथा आम्ही 16 तारखेला जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयावर बाईक मोर्चा आणणार आहोत. साहेब, एक हा सामाजिक विषय काही राजकीय विषय नाही आहे, त्यामुळे सगळेच एकत्र आहेत सदस्य पक्ष. माझं तुमच्यावर कधी कधी जास्त की सत्ताच तुमची पण काही सोडत नाही तुम्हाला विचारलं तर काय सांगाल? ते प्रश्नच नाही आहे. तसंच वातावरण आता झालं की सत्ता आमची असताना पण जर एखादा पी आय आक्षेपार्ह विधान करून एखाद्या मोठ्या समाजाला दुखवत असेल तर छोट्या समाजाची काय त्याच्यासमोर लेखी लागते. आणि आजपर्यंत या क्षणापर्यंत जिल्हा सत्र न्यायालय, महाशय जिल्हा सत्र न्यायालय, महाशय उच्च न्यायालयाने त्यांना जामीन नाकारल्यावर पण कोणतीच कारवाई होताना पोलीस प्रशासनाकडून दिसत नाही आहे, असं प्रत्येक समाजाच्या घटकाच्या मनात निर्माण झाल्यामुळे आज मुक्ताईनगर रावेर बोदवड तालुक्यातले हे सगळे समाजाचे प्रतिष्ठित लोक एस पी साहेबांपर्यंत आपलं निवेदन आपलं घरानं मांडताय की लवकरात लवकर अटक करा, अन्यथा मग कोणी राजकीय पक्षात असेल कोणी राजकीय पक्षात नसेल किंवा माझ्यासारखा एखादा आमदार सरकार पक्षातला एखादा आमदार जरी असेल तरी मी सरकारच्या विरोधात किंवा पोलीस प्रशासनाच्या विरोधामध्ये निश्चित मोर्चात सहभागी होईल. या संदर्भामध्ये मला हेच या निमित्ताने एस पी साहेबांना सांगायचं आहे. आम्ही आता पालकमंत्री मोदयांची भेट घेणार आहे. आम्ही डी सी एम साहेबांना या संदर्भात या निवेदनाचा मेल केला आहे आणि सी एम साहेबांना पण मेल केलेला आहे. येणाऱ्या 8 दिवसामध्ये त्यांच्यावर अटकेची कारवाई झाली पाहिजे. कुविख्यात गुन्हेगार पण असेल तर त्याला अटक करण्याची पोलिसांची एक पद्धत असेल, त्या पद्धतीने जर अटक करायचं म्हटलं तर सहज अटक होऊ शकतं. अटक होत नाही समाजातल्या सगळ्या स्तरांना, आता सगळ्या गोष्टी ओपन झालेल्या आहेत, त्याच्यामुळे सगळ्यांना सगळं समजतं. 3 महिन्याचा छोटा काळ नाही, खूप मोठा काळ गेलेला आहे. म्हणून आता समाजाच्या भावना याच्या संदर्भात खूप तीव्र आहे आणि नुसता मराठा समाज नव्हे तर इतर सगळ्याच समाजाचे सगळे बांधव या मोर्चात सहभागी होतील. तुम्ही बघाल 16 तारखेला बाईक मोर्चा आम्ही मुक्ताईनगर, रावेर, बोदवड, जामनेर, यावल हे 4-5 तालुक्यांमधून एस पी कार्यालयावर आणू. त्या टायमाला ही सगळ्या